नमस्कार आवाज न्यूज मध्ये संजय जाधव यांनी स्वखर्चातून बांधलेल्या कैलासवाची धनाजी बापूराव जाधव सभागृहाचा लोकार्पण सोहळा काल बुधवार दिनांक आठ डिसेंबर रोजी संपन्न झाला राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हिंदू तालीम ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या लोकार्पण सोहळ्यात हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज वांजळे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्या हस्ते पूजन करून फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी संत तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे यांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे उपनगराध्यक्ष सुशील सैंदाने तसेच आजी माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य आणि सभापती यांसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे पा प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रदीप टेकवडे यांनी केले गेली पंचवीस वर्षापासून कार्तिकी एकादशीला खालापूर लागाव परिसरातील भाविकांची दिंडी राजेंद्र चौकातील दत्त मंदिरात मुक्कामी येते देवळात महिला वारकऱ्यांना तर पुरुष वारकऱ्यांनाच बाहेरील ओट्यावर मुक्काम करावा लागत असे एक वर्षी पाऊस आल्याने वारकऱ्यांची गैरसोय झाली याची खंत निर्माण झाल्याने या ठिकाणी सभागृह बांधण्याचा मानस स्वर्गीय धनाजी जाधव यांनी केला होता परंतु अचानक निधन झाल्याने त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांचे कनिष्ठ चिरंजीव संजय जाधव यांनी पूर्ण करत सदर सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न केला या सभागृहाचा वापर वारकऱ्यांची सेवा आणि मुक्कामासाठी से केला जाईल तसेच धार्मिक कार्यक्रम आणि गोरगरीब जनतेसाठी अल्पदरात सभागृह उपलब्ध केले जाईल त्याचबरोबर सभागृहात सामाजिक उपक्रम राबवले जातील असे आश्वासन मंडळाकडून देण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद